जर तुम्ही आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि ताज्या अपडेट्ससाठी बेल आयकॉनला क्लिक करा. सांगली जिल्ह्यात 9 केसेस समोर आल्या असताना आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सांगलीतून आज तब्बल 12 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले, त्यामुळे सांगलीत कोरोनाग्रस्तांची संख्या 23 झाली आहे. दरम्यान राज्यातील बाधितांचा आकडा 147 घरात गेलाय. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत आहे, याला सर्वांची साथ देणे आवश्यक आहे. दुसरीकडे आजच्या केसेस सोडून बाधित झालेल्या 9 जणांची प्रकृती स्थिर आहे, त्यांच्यात कोणतीही नवीन लक्षणे आढळून आलेली नाही. वैद्यकीय अधिकारी जातीने लक्ष देत आहेत, त्यांच्यावर उपचार करत आहेत, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये व पॅनिक होऊ नये असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय साळुंके यांनी केले आहे. CNI महाराष्ट्र न्यूजसाठी रामदास कोळी, सांगली. नमस्कार, मी डॉक्टर संजय साळुंके, जिल्हा शल्य चिकित्सक तथा नोडल अधिकारी कोरोना नियंत्रण कक्ष सांगली. सांगली जिल्ह्यातील तमाम नागरिकांना, बंधू भगिनींना माझी एक नम्र विनंती आहे की सांगलीमध्ये सध्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या विषयी आपल्या मनामध्ये थोडी भीती पसरण्याची शक्यता आहे, तर मला काही गोष्टींचा खुलासा करणं आवश्यक वाटतं. याच्यामध्ये जे रुग्ण आपल्याकडे पॉझिटिव्ह आलेले आहेत, हे रुग्ण एका कुटुंबातील सदस्य आहेत, आणि यापैकी जे मूळ 4 रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत ते बाहेरच्या देशातून आपल्याकडे आले होते आणि त्यांना कुठंतरी इन्फेक्शन मिळालेलं असणार आहे आणि त्यांच्या क्लोज कॉन्टॅक्टमध्ये आलेले त्यांचे इतर कुटुंबीय यांना त्याची लागण झालेली आहे. पहिले 4 केसेस पॉझिटिव्ह आल्या, त्याच्यानंतर 5 पॉझिटिव्ह आल्या, त्याच्यानंतर 3 पॉझिटिव्ह आल्या, म्हणजे एकूण 12 पेशंट आपले पहिले आयसोलेशन कक्षात ॲडमिट केलेल्यापैकी 12 केसेस पॉझिटिव्ह आल्या. त्याच्याशिवाय या लोकांच्या संपर्कात आलेल्या त्यांच्या कुटुंब निकटवर्तीयांपैकी 25 लोकांना आम्ही इस्लामपूर येथेच इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन केलं होतं. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या आणि ICMRच्या गाईडलाईनप्रमाणे यांचे थ्रोट सॅम्पल्स घेणं गरजेचं असल्यानं आम्ही त्या लोकांची 25 लोकांची थ्रोट सॅम्पल्स काल घेतली होती, ते NIV पुणे येथे पाठवली होती. त्यापैकी 12 लोकांची सॅम्पल्स पॉझिटिव्ह आलेली आहेत, म्हणजे एकूण जुने 12 आणि आत्ताचे 12 असा जो 24 आकडा दिसतोय, हा आकडा जरी आपल्याला मोठा दिसत असला तरी या आकड्याकडं बघून घाबरून जाऊ नका, कारण 24 पैकी 24 लोक हे प्रकृती स्थिर असल्याच्या अवस्थेत आहेत. यापैकी कोणालाही अतिदक्षता विभागात दाखल करावं लागलेलं नाही किंवा त्यांना व्हेंटिलेटरची गरज पडलेली नाही. त्यांना वॉर्डमध्ये 12 पहिले रुग्ण आहेत, ते 12 ॲडमिट आहेत. हे 12 आज जे सापडलेले आहेत त्यांना आम्ही आयसोलेशन कक्षात दाखल करू आणि त्यांना रेग्युलर ट्रीटमेंट चालू करू, त्यांच्यावर निगराणी ठेवू. त्यांच्यामध्ये जर कुठली लक्षणं उद्भवली तर त्यांना आम्ही त्या तदनुषंगानं त्यांना पुढचे उपचार देऊ. परंतु आपण 24 आकड्याकडे बघून घाबरू नये, ही माझी आपणास नम्र विनंती आहे, कारण ह्या 24 च्या 24 लोकांची प्रकृती स्थिर आहे. माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी सर, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत सर, त्याच्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर भूपाल गिरी गोस्वामी, मी स्वतः माननीय जिल्हाधिकारी सरांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत समन्वयानं सांगलीकरांसाठी झटत आहोत आणि आपल्या आरोग्याची काळजी घेणं हे आमचं सध्या आद्य कर्तव्य आम्ही समजतो आणि त्याप्रमाणे आमची वाटचाल चालू आहे. जनतेनं कुणीही घाबरून जाऊ नये. धन्यवाद.